वहीं अहमदनगर जिले के शिवगांव तालुका के पूर्वी हिस्से के बोधे गांव में सुबह करीब 11 बजे चोरों ने एक जेवरात की दुकान को निशाना बनाकर चोरों ने महेश वसंत राव चिंतामणि और पत्रकार संतोष चिंतामणि की सोने और चांदी की दुकान से लगभग 3 लाख रुपए के सोने और चांदी के गहने लूट लिए। दो चोरों ने इस दुस्साहसिक चोरी को अंजाम दिया। फिलहाल फरियादी की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। सशिकल नमस्कार, मी API आशीष शेळकी, शिवगाव पोलीस स्टेशन। आमच्याकडे दिनांक 6/11/2022 रोजी शशिकला चिंतामणी रानार बोधेगाव यांचे या त्यांच्या सराफ दुकानामध्ये काउंटरला असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या दुकानात त्यांची दिशाभूल करून त्यांच्या टावरमधून 6 तोळे सोनं, त्यात एक डबी, त्यात असलेले दागिन्यांचे झुंबर असे चोरी केलेले आहेत। आणि त्यांच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनानं मी तपास करून आणि यातले असलेले अनोळखी आरोपी हे लवकरात लवकर अटक करण्याचा आम्ही प्रयत्न आहोत। धन्यवाद। महेश वसंतराव चिंतामणि, मी दुकानात नसताना काल आई दुकानात होती। माझ्या दुकानातून पळायचे सर्व दागिने 60 ग्रॅम गेलेले आहेत। तरी सर, मी शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। वरील कारवाई पोलीस शेवगाव पोलीस अधिकारी करत आहेत।